जागृती न्यूज को सब्सक्राइब करें। जय भारत। मी रोशनी, जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया सामाजिक घडामोडी। सत्ता मागण्यासाठी एकत्र जमलेला आहे आणि ही पुण्यातून सुरुवात झालेली आहे, लक्षात घ्या। पुणे तसं सांस्कृतिक हे म्हणून ओळखलं जातं, पण पुण्यात दोन संस्कृती आहेत, लक्षात घ्या। एक आहे शनिवारवाड्याची संस्कृती आणि दुसरी आहे आमची फुलेवाड्याची संस्कृती। आम्ही शनिवारवाड्याच्या दाराचे नोकर नाही, चाकर नाही, आम्ही फुलेवाड्याचे सेवक आहोत। आज हा वाटण समाज इथे ठामपणाने हे सांगायला इथे जमलेला आहे। बांधवांनो, तुम्ही म्हणाल शीतलताई तुम्ही पहिल्यांदा असं बोलत आहात मातंग समाज वगैरे, समाजासाठी तर तुम्ही कधी बोलला नाही। बांधवांनो, मी आंबेडकरी चळवळीची कार्यकर्ती आहे। जसं बाबासाहेब म्हणाले होते की मी हिंदू म्हणून जर जन्माला आलो तर हिंदू म्हणून मरणार नाही, तसं माझं पण कुठंतरी मनात आहे की मातंग म्हणून जन्माला आले तर मातंग म्हणून मरणार नाही। पण तरीही मी जिथून आले, ज्या तळागाळातून आले, त्याची जाणीव मला आहे। आणि मला असं वाटतं की ज्या आत्मविश्वासानं मी इथं बोलते, त्याच आत्मविश्वासानं आरडे मी पण बोललं पाहिजे। बामण्या घरी लिहिणं, कुंब्या घरी दाणं आणि म्हारामागा घरी गाणं बजावणं, आजपर्यंत आम्ही गाणं बजावण्याचं काम केलं। आजपर्यंत आम्ही हलग्या वाजवण्याचं काम केलं। पाटलाच्या दारात हलग्या वाजवल्या, बामणाच्या दारात हलग्या वाजवल्या, गावाच्या वरातीमध्ये, गावाच्या त्या सगळ्या देवा ठिकाणच्या याच्यामध्ये हलग्या वाजवल्या। अण्णाभाऊंनी तर फार सगळं चांगलं लिहिलेलं आहे, शेरणी वगैरेचं वर्णन चांगलं केलेलं आहे। आजपर्यंत आम्ही त्यांच्या दारात हलग्या वाजवल्या, पण मला आज इतकं बरं वाटलं की आज ही हलगी कुठल्याही देवीसमोर देवासमोर न वाजता बाळासाहेबांच्या स्वागतासाठी वाजलेली आहे। बांधवांनो, हा संकेत आहे समस्त वातन तरुणांना ज्यांच्या ज्यांच्या हातात हलग्या आहेत, लक्षात घ्या। हलगीवरचं टिपरू आता अन्यायासाठी वाजणार नाही, गुलामीसाठी वाजणार नाही, तर अन्याय ह्याच्या दफावरचं जे टिपरू आहे तुमचं, हलगीवरचं जे टिपरू आहे ते सत्ता संपादनासाठी वाजणार आहे। कुठं होता हो मातंग समाज इतक्या दिवस? मातंग समाज कुठे होता? मागांना लय वाटतं की आम्ही लय भारी आहे का नाही? वाटतं का नाही? काय दुतून बितून आलाय का नाही? आलाय ना हो मागणार तर आम्ही लय भारी, बौद्धांपेक्षा आम्ही, महारांपेक्षा आम्ही। अहो ब्राह्मणवाद्यांनी तुमच्या डोक्यात घातलेली ही हे किडे, कालही मातंग समाज गावाबाहेर होता, कालही मातंग समाजानं दोरवळलेले आहेत, कालही मातंग समाजानं हलग्या वाजवलेल्या आहेत, कालही मातंग समाजानं भिक्षुगिरी केलेली आहे, दान मागितलेलं आहे, आणि आजही मातंग समाज बघा तुम्ही कुठं आहे हो? ताडीवाला रोड, रोड मंगळवार पेठ, भवानी पेठ, काशेवाडी, नाना पेठ, पुण्यातल्या सगळ्या दलित वस्त्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये हा मातंग समाज आहे। हा वंचित नाही तर कोण आहे? हाच आमचा वंचित समाज आहे, आणि हाच वंचित बहुजन आघाडीकडे आला पाहिजे बांधवांनो। म्हणून ही सगळी तळमळ चालू आहे। राजकीय पक्षांनी आम्हाला काय दिलं? राजकीय पक्षांनी आमच्या समोर तुकडे टाकले, सत्ताधारी पक्षांनी आमच्या अण्णाभाऊंच्या डोक्यावर मेघडंबरी बांधण्याचा आम्हाला आमिष दाखवली। काय करतो तो तुम्हाला मेघडंबरी बांधून देतो? बांधवांनो, काँग्रेस सोबत गेलात, राष्ट्रवादी सोबत गेलात, शिवसेनेसोबत गेलात, भाजप सोबत गेलात, तर फार फार तर अण्णाभाऊंच्या डोक्यावर आणि लहुजीवास्तांच्या डोक्यावर एखादी मेघडंबरी मिळेल। पण जर बाळासाहेबांसोबत गेलात तर अख्ख्या समाजाच्या डोक्यावर छत्र छायेचं हे मेघडंबरी मिळणार आहे। एवढंच तुम्ही आजच्या या परिषदेच्या निमित्ताने लक्षात घ्या, निर्धार करायला पाहिजे। बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे। आम्ही भाकरीसाठी, लाचारीसाठी कुणाचीही तुकडे इथून पुढे खाणार नाही, कुणाच्याही फेकलेल्या तुकड्यांवर आम्ही जगणार नाही। आम्ही स्वाभिमानाला राजकारण करू। आम्हाला आमच्या जीवापेक्षा प्यारी कुठली गोष्ट असेल तर ती स्वाभिमान आहे हे ठणकावून सांगण्यासाठी आजची निर्धार परिषद आहे, लक्षात घ्या। काय केलं हो आम्ही? आम्ही आजपर्यंत दान मागितलेला आहे। सर, मी सगळ्यांचं स्वागत वगैरे केलं नाही सुरुवातीला, कारण वेळ कमी आहे, पण माने दादा आणि बाळासाहेब आम्ही आजपर्यंत गिरण मागितली। ग्रहण लागलं की आम्ही जायचं झोळ्या घेऊन आणि सांगायचं दे दाल सुटे गिराण, जे नाही देणार ते जायचं मरण। काय म्हणायचो? दे दाल सुटे गिराण, जे नाही देणार ते जायचं मरण। दान मागितलेलं आहे। आजही आमची नेते मंडळी स्वाभिमान विकत विकून लांडग्याच्या पाठीमाग दान मागण्यासाठी जातात। आजपासून हा निर्धार आपण करूया की इथून पुढे आम्ही दान मागणार नाही, इथून पुढे आम्ही गिराण मागणार नाही, इथून पुढे आम्ही काय मागणार असू तर या महाराष्ट्राची सत्ता मागणार आहोत, लक्षात घ्या। एवढाच निर्धार आपण इथून करून जायचा। बांधवांनो, माना कुणाकुणाच्या खांद्यावर टाकल्या, माना काँग्रेसच्या खांद्यावर टाकल्या, सुरी लावून घेतली,
माना बीजेपीच्या खांद्यावर टाकल्या, सुरी लावून घेतली. काही पुढारी शिवसेनेकडे गेले, काही आमच्यातले गेले राष्ट्रवादीकडे पाटलांच्या वाड्यावर. माना त्यांच्या खांद्यावर टाकल्या, सुरी लावून घेतली. आता मला असं वाटतंय की एक दमदार खांदा, एक विश्वासाचा खांदा, जिथं आपण विश्वासाला निर्धास्तपणे मान टाकू शकतो, असा खांदा बाळासाहेबांच्या रूपानं आपल्याला मिळालेला आहे. या खांद्यावर निर्धास्तपणे माना टाकूया आणि बांधवांनो 2019 ऐतिहासिक महत्व प्राप्त करून देऊया. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा निर्धार आता केला पाहिजे. 1956 साली आम्ही बाबासाहेबांसोबत गेलो नाही याची खंत आमच्या मनामध्ये आहे. 1956 साली जर आम्ही बाबासाहेबांसोबत गेलो असतो तर आमचा मातक समाज आज वंचित राहिला नसता. परंतु ही चूक सुधारण्याची ऐतिहासिक संधी आज आपल्याला या सभेनं दिलेली आहे, या सगळ्या विचारांना दिलेली आहे. व्याजासहित परतफेड करूया बांधवांनो. 2019 आपण बाबासाहेबांसोबत गेलो नाही पण चूक सुधारण्याची संधी आहे. आपण बाबासाहेबांच्या वैचारिक आणि रक्ताच्या नात्याच्या वारसदाराकडे आपण जाऊया, त्यांच्या छत्रछायेखाली जाऊया आणि आपण आपल्या सत्तेचा वाटा मागूया. आपण जर आत्ता बाळासाहेबांसोबत गेलो नाही तर 2019 नंतर काय आहे लक्षात घ्या. आपण जर आज बाळासाहेबांसोबत गेलो नाही, वंचित आघाडीसोबत गेलो नाही तर 2019 नंतर आपल्या वाट्याला अंधार येणार आहे. परत आपल्या हातामध्ये हलक्या येणार आहे. परत आपल्याला वंचितांचं जीवन जगावं लागणार आहे. बांधवांनो रात्र वैराची आहे, अंधारलेला आहे, काळ सोकावलेला आहे. आणि ह्या रात्र वैराची असताना आपण जर जागे झालो नाही, आपण जर खडबडून जागे झालो नाही तर आपल्या झोळ्यांमध्ये परत अन्याय आल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं की आता मांगाची वाय दाखवण्याची वेळ आलेली आहे. आता मांगाची वाय दाखवण्याची वेळ आलेली आहे. आजच्या सभेमध्ये आपण हे ब्रीदवाक्य घेऊन जाऊया की मांगाची वाय आणि सत्तेतच जाय. सगळ्यांनी माझ्या मागे जरा म्हणण्याचा प्रयत्न केला, मांगाची वाय, मांगाची वाय. हाच निर्धार आमच्या सर्व मातंग तरुणांनी घेऊन जावा. इथून दारूच्या आहारी गेलेला आमचा मातंग समाज, अज्ञानाच्या आहारी गेलेला आमचा मातंग समाज, मला कळवळीनं समाजाच्या वतीनं सांगावं असं वाटतं की आज जर आपण शाणे झालो नाही, आज जर आपण सुजाण झालो नाही तर आपल्यासारखे करण ते आपणच ठरू. म्हणून आज निर्धार करून जाऊया की मी एकटा जरी सभेला आलो असलो, आपण व्रतवैकल्य करतो, एका जणाच्या एक मंत्र घेतो आणि 100 जणांच्या कानामध्ये सांगतो ते काहीतरी पत्रक वितरक, आज निर्धार करूया की आज सभेला आलेला प्रत्येक माणूस 100 मातंग समाजा, 100 तरुणांना, 100 युवकांना, 100 स्त्रियांना हा मूळ मंत्र देईल की 2019 फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच सत्तेमध्ये येणार. एवढा निर्धार या मातंग परिषदेच्या या सत्ता संपादन सभेच्या निमित्तानं घेऊन जाव्या. सचिन भाऊंना, लक्ष्मण आरडेंना आणि समस्त या सभेसाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांना मी फार फार शुभेच्छा देते. एक भारी समर्थ फ्रंट म्हणून आम्ही उभा केलेला आहे, त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. ज्यांना या फ्रंटमध्ये यायचं आहे पुण्यामध्ये त्यांनी संपर्क करावा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील व्हावं. मी जरी कलाकार असले तरी मला राजकीय भूमिका आहे, मी एक पॉलिटिकल कलाकार आहे. मला असं वाटतं की मी राजकारणी नसले तरी मी सांस्कृतिक राजकारणी आहे. सांस्कृतिक राजकारणी म्हणून आम्ही जाहीर केलेलं आहे मी आणि सचिन माईंनी की ह्या निवडणुकीला आणि इथून पुढेही आम्ही बाळासाहेबांसोबतच राहणार आहोत. एवढं सांगून मी माझं भाषण संपवते. जय भीम.